मागे आपण बघू शकता घनदाट जंगल आहे, छत्तीसगड सीमेलगत असलेलं गाव आहे, अतिसंवेदनशील गाव आहे मावाद्यांच्या हालचाली असलेला, आणि एक नवीन इतिहास तुम्ही बघू शकता, झाडाखाली राज्याची उपमुख्यमंत्री येऊन स्थानिक आदिवासी जनतेशी संवाद साधत आहेत। हे चित्र एक नवीन चित्र आहे, कारण आजपर्यंत आपण बघितलंय की एखादा मोठा कार्यक्रमाचं ठिकाण असतो त्या ठिकाणी मोठे नेते असतात, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतात आणि जनता जाऊन त्यांच्या समोर व्यथा मांडते। इथं जाता इथं झाडाखाली हे जे स्थानिक आदिवासी नागरिक होते त्यांना बघितलं आणि हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट त्यांच्यापर्यंत आले आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत। गावातल्या काय समस्या आहेत, या भागात काय करायला पाहिजे हे त्यांना विचारत आहेत। भाऊ, हा एक नवीन म्हणजे लोकांसाठी अनुभव आहे की मोठ्या एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकं जातात, मात्र तुम्ही थेट त्यांच्यापर्यंत आले आणि यांच्याशी संवाद साधले, काय हा अनुभव तुमच्यासाठी नवीन? गावकर इथे बसलेले दिसले म्हणून मी संवाद साधायला आलो, कारण त्यांच्याशी थेट संवाद साधला तर त्यांच्या मनात काय हे लक्षात येतं। आता जसं त्यांनी सांगितलं की पिण्याच्या पाण्याची योजना नाही आहे, आज जलजीवन मिशन सारखं एक मोठं मिशन मोदी साहेबांनी सुरू केलं आहे, आपण त्यांना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना देऊ शकतो। शेतकऱ्यांना सौर पंप पाहिजे आहेत, आपल्याकडे योजना आहे, ती योजना आपण इथे पोचवू शकतो, रस्त्याची पोच योजना आपण करू शकतो। त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यानंतर काय अडचणी आहेत त्या थेट आपल्या लक्षात येतात, म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधला आहे, त्यांचं म्हणणं समजून घेतलं आहे आणि त्यांना आश्वस्त देखील केलं आहे की निश्चितपणे त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू। आपण बघितलं तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या अपेक्षा असतात, इथं लोकांच्या सामान्य अपेक्षा आहेत, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्याचं एखादी चांगली आरोग्याची सोय, शिक्षण, रोजगार, तर काय तुमच्याकडे असं एक मूलभूत एक नवीन एखादा विजन आहे का की या भागासाठी तुम्ही राबवणार आहात? ते मुळातच आज जसं आपण दोन पुलांचं उद्घाटन करतो, या दोन पुलांमुळे जवळपास 17 गावं आणि 5000 वर लोकसंख्या जी 3 महिने पूर्णपणे तुटून जायची पावसाळ्यात ती आता जुळणार आहे। कनेक्टिव्हिटी आली की त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी येतात, त्यामुळे निश्चितपणे तो आमचा प्रयत्न आहे की योग्य प्रकारची कनेक्टिव्हिटी ही तयार झाली पाहिजे। आणि ही जी गावं आहेत आपल्याला माहिती आहे एकदम सीमेवरची दुर्गम भागातली गावं आहेत, खरं म्हणजे पहिल्यांदा या गावांचा विकासाचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून आमचा प्रयत्न असा असेल की जी सीमावर्ती भागातली गावं आहेत, अगदी शेवटची गावं आहेत जी मागच्या काळामध्ये ज्या ठिकाणी काही कारणाने विकास होऊ शकला नाही, ज्या ठिकाणी माओवाद्यांच्या समस्येमुळे विकास योग्य प्रकारे पोचू शकला नाही, तिथे पहिले तो पोचला। तुम्ही महाराष्ट्रात इतरत्र फिरता, त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं एक वेगळ्या पद्धतीचं असतं आणि अशा भागात एक वेगळा अनुभव आहे, काय कसं वाटतं तुम्हाला? गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून तुम्ही याकडे कशा नजरेनं पाहता? मला एका गोष्टीचा आनंद आहे की लोक आपलं म्हणणं मांडतायत, आता सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे की जे म्हणणं मांडलं गेलं आहे ते पूर्ण झालं पाहिजे, त्यामुळे हा एक चांगला अनुभव आहे। आणि मला आज आमच्या SP ने देखील सांगितलं की या भागामध्ये आलेला मी पहिलाच आहे, यापूर्वी कोणीही फारसं या ठिकाणी मंत्री किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कधी कोणी आले नाहीत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक संधी आहे लोकांची संवाद साधायची। एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, बघा सगळ्यांनी तिरंगा लावलेला, आज 15 ऑगस्ट आहे आणि हर घर तिरंगा अशी आपली घोषणा आहे, त्यामुळे भारतातल्या अगदी गडचिरोलीच्या दुर्गम भागातही आपल्याला तिरंगा पाहायला मिळतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। नक्कीच हा एक खूप ऐतिहासिक क्षण आहे की स्वातंत्र्य दिन आहे आणि या दिवशी अशा अतिदुर्गम भागात राज्याचं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या रूपात या स्थानिक नागरिकांपर्यंत आलेलं आहे, त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।